कबनूर जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबरोबरच नगरपरिषद करण्यासंदर्भातील लढा आणखी तीव्र करण्याबाबतचा निर्णय नुकताच झालेल्या कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला याबाबतची माहिती कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी दिली बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर कुलकर्णी उपस्थित होते यावेळी माजी उपसरपंच निलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली कबनूरची साठ हजारांच्या आसपास लोकवस्ती असलेल्या या गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न विजेचा प्रश्न सर्व शासकीय सुविधा असलेलं रुग्णालय सर्व खेळांसाठीचं मोठं क्रीडांगण प्रशस्त रस्ते पाण्याच्या योग्य रीतीनं निचरा होणाऱ्या गटारी शासकीय शौचालय ग्रंथालय अभ्यासिका असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत इचलकरंजी या वस्त्रनगरीमुळे लगतच असणाऱ्या कबनूरमध्ये झपाट्यानं औद्योगिकरण झालेली लोकवस्ती देखील वाढली समस्या निर्माण झाल्यानं त्या सोडवणं ग्रामपंचायतीच्या ठरत आहे कबनूरचे स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी कबनूर ही स्वतंत्र नगर परिषद होणं आवश्यक आहे स्वतंत्र नगर परिषद व्हावी या मागणीसाठी कबनूर शहरातील नगर परिषद कृती समितीची तातडीनं बैठक घेण्यात आली आहे इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर या मोठ्या गावचं रुपांतर नगर परिषदेमध्ये व्हावं यासाठी कबनूर शहर नगर परिषद कृती समितीच्या वतीने जोराचे प्रयत्न सुरू आहेत कबनूर नगर परिषद लवकरात लवकर व्हावी यासाठी तातडीच्या घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये नगरपरिषद संदर्भातील लढा आणखी तीव्र करण्यावर भेट देण्यात आला इचलकरंजी नगरपालिकेची कोणतीही हद्द वाढत न होता नगरपालिकेची महानगरपालिका करण्याचा शासनाचा आदेश आल्यामुळे कबनूर नगर, नगर परिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे कबनूर नगर परिषदेच्या मागणीचा जोर वाढलाय त्याचप्रमाणे खासदार आमदार पालकमंत्री गावातील युवक मंडळ राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते गावकरी शेतकरी या सर्व घटकांपर्यंत जाऊन जनजागृती करून एकजुटीनं आणि विचारांनी कबनूर नगर परिषदेसाठी प्रयत्न करण्याचं ठरलेलं आहे इचलकरंजी इथं खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली असून खासदार माने यांनी कोणत्याही परिस्थितीत नगर परिषद करू असं आश्वासन शिष्टमंडळास दिलं असल्याचं कळून आलं त्यामुळे कबनूर ग्रामस्थांच्या आशा आता पल्लवीत झाल्या असून नगर परिषदेच्या मागणीला बळ प्राप्त झालेलं आहे लवकरच कबनूरची स्वतंत्र नगर परिषद होणार आहे या बैठकीस कृती समिती अध्यक्ष दत्तात्रय शिंदे दत्ता पाटील पाति, निलेश पाटील अजित खुडे विकास फडतारे सागर कोले शकील मुल्ला रवी धनगर फिरोज फकीर रिया चिकोडे प्रशांत जगताप युवराज कांबळे राहुल महालिंगपुरे उत्तम जाधव यांसह कृती समितीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कबनूरहून चंदुलाल फकीर